नमस्कार मुलांना, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुकाई स्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय. इयत्ता 9वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला आज आपण लेक्चर 4चा अभ्यास करणार आहोत. यामध्ये चॅप्टर 1 प्रॅक्टिस सेट 1.2 आणि काही थेरमचा आपण अभ्यास करणार आहोत मुलांना. यामध्ये आपण 1.2 प्रॅक्टिस सेटमधली उदाहरणे बघणार आहोत. थेरम हा प्रकार तुम्हाला यावर्षी नवीन आहे मुलांना. मात्र थेरम कशाला म्हणतात तर थेरम म्हणजे प्रमेय आहे आणि या प्रमेयाचा अभ्यास कसा करायचा हे आपण यावर्षी शिकणार आहोत. क्वेश्चन नंबर 5, राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन विथ रेफरन्स इन द गिवन फिगर. तुम्हाला एक रेषा दिलेली आहे, त्या रेषावर काही बिंदू दिलेले आहेत आणि त्या बिंदूवर आधारित आपल्याला क्वेश्चन आन्सर सोडवायचे आहे. राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ आर पी. आर पीचे अपोजिट रे शोधायचं विद्यार्थ्यांनो, त्याचा आन्सर आहे रे आर एस और रे आर टी. सेकेंड एग्जाम्पल, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. पी क्यू आणि आर पीचं आपल्याला इंटरसेक्शन छेद काढायचा आहे. डायग्रामवर ऑब्झर्व करा, रे पी क्यू राईट हँड डायरेक्शन अँड रे आर पी देन राईट हँड डायरेक्शन देन इंटरसेक्शन इज रे क्यू आर. थर्ड वन एग्जाम्पल इज राईट द युनियन सेट ऑफ रे पी क्यू ऑन रे क्यू आर. इंटरसेक्शन युनियन सेट इज युनियनमध्ये आपण एकत्र संचलित असतो. मग तिसऱ्याचं उत्तर बघा, युनियन सेट इज रे पी क्यू राईट हँड डायरेक्शन अँड क्यू आर लेफ्ट हँड डायरेक्शन देन युनियन सेट इज रे क्यू आर. एक्झाम्पल नंबर 4, स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. रे क्यू आरवरचा आपल्याला सबसेट घ्यायचा आहे. रे क्यू आर और रे आर क्यू और एक्सेट्रा तुम्ही कसे घेऊ शकतात विद्यार्थ्यांना, त्याचे उपसंच किती तयार करू शकतो. एक्झाम्पल नंबर 5, राईट द पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉइंट रे. आर हा एंडिंग पॉइंट घेऊन आपण रे शोधून काढायचे आहेत, तर आपल्याला मेनी मोर रे मिळतील. देन आन्सर इज रे आर क्यू रे आर टी रे एस टी रे आर पी असेही घेऊ शकू विद्यार्थ्यांना. एक्झाम्पल नंबर 6, विथ द टू रे विथ कॉमन एंड पॉइंट एस. एंड पॉइंट एस असलेल्या आपल्याला रे शोधून काढायचे आहे. रे एस टी और रे आर एस आर और एक्सेट्रा. लास्ट वन एग्जाम्पल, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस बी अँड रे एस टी. देन एस बी इज राईट हँड डायरेक्शन अँड एस टी इज लेफ्ट हँड डायरेक्शन देन इंटरसेक्शन सेट इज ओनली वन पॉइंट ऑफ एस. इंटरसेक्शन सेट इन्क्लूड द कॉमन इलेमेंट्स और कॉमन पॉइंट्स देन एस. क्वेश्चन नंबर 6, आन्सर द इक्वेशन विथ द हेल्प ऑफ अ गिवन फिगर. स्टेट द पॉइंट विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी अँड सेकंड, राईट अ पेअर ऑफ पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम क्यू अँड थर्ड वन, फाइंड डिस्टन्स यू बी डिस्टन्स पी सी डिस्टन्स बी बी अँड डिस्टन्स यू एल. आन्सर फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट क्वेश्चन आन्सर इज इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. देन फर्स्ट वन, द कोऑर्डिनेट पॉइंट्स ऑफ बी अँड सी आर 2 अँड 4. वी नो 4 ग्रेटर दॅन 2, देअर फॉर डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 4 मायनस 2 इज 2. द कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ बी अँड ए इज 2 अँड 0, देन 2 इज ग्रेटर दॅन 0, देअर फॉर डिस्टन्स बी ई बी ए इज इक्वल टू 2 मायनस 0 इज इक्वल टू 2. याच पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला अजूनही जसं आपण डिस्टन्स बी सी आणि डिस्टन्स बी एचं अंतर 2 घेतलं आहे, त्याच पद्धतीने आपण बीपासूनचं अंतर अजून वाढवू शकू 4 पर्यंत. जसं बी ए आणि बी पी घेतलं, बी सी घेतलं, त्याच पद्धतीने आपण इकडे बी पी किंवा बी ए किंवा बी क्यू असंही अंतर आपण शोधू शकतो. सेकंड एक्झाम्पलचं उत्तर बघा, द कोऑर्डिनेट पॉईंट्स ऑफ क्यू अँड यू क्यू इज 4 अँड यू इज -5, देन -4 इज ग्रेटर दॅन -5, देन डिस्टन्स क्यू यू इज इक्वल टू -4 -5, देन -4 प्लस
phi is equal to 1. Then similarly, the coordinate point of Q and L is minus 4, minus 3. Then minus 3 is greater than minus 4. Distance QL is equal to minus 3. Minus minus 4 is equal to minus 3. Plus 4 is equal to 1. Similarly, then distance Q to L, Q to R and Q to P. Then third one answer is distance UV. Find out the distance UV. Then the coordinate point is U is equal to minus 5 and V is equal to 5. Then 5 is greater than minus 5. Distance UV is equal to 5 minus minus 5 is equal to 5 plus 5 is equal to 10. Then second distance find out PC. Then P coordinate points is minus 2 and C coordinate points is 4. Then 4 greater than minus 2. Then distance PC is equal to 4 minus minus 2 is equal to 4 plus 2 is equal to 6. Then similarly find out distance VB and distance UL. Then most important topic is theorem. महत्त्वाचा भाग बघणार आहोत विद्यार्थ्यांनो आपण सिद्धता भौमितिक याच्यामध्ये ज्योमेट्रिकल कन्स्टेप्ट आणि भौमितिक स्टेटमेंट ज्या दिलेल्या असतात या स्टेटमेंट आपल्याला प्रूफ करून दाखवलं आहे युक्लिड या शास्त्रज्ञाने. हे स्क्रीनवर दिसत आहे ते युक्लिड शास्त्रज्ञ आहे. या युक्लिड शास्त्रज्ञांनी काय केलं की आपल्याला जे ज्योमेट्रिकल स्टेटमेंट आहे भौमितिक जे गृहितक आहे ते गृहितक सिद्ध करून दाखवले. कोणकोणते गृहितक? ते एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. कोणत्याही एक कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढता येते. एक ना असंख्य असे आपल्याला स्टेटमेंट दिलेले ज्योमेट्रिकल याच्यात आणि त्या आपल्याला काय करायचे सिद्ध करायचे. ही सिद्धता सिद्ध कशी करायची तर दोन मेथड आहे, एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष. त्याचप्रमाणे आपल्याला सिद्धता सिद्ध करत असताना तेथे पक्ष, साध्य, रचना, सिद्धता अशा अनेक घटकांचा उपयोग करून आपल्याला ती सिद्धता सिद्ध कर. थोडक्यात मुलांना प्रमेय या शब्दाचा अर्थ कसा समजणार आहे तर प्रमेय म्हणजे काय तर बघा, आपल्याला एखादं भौमितिक विधान गृहीत धरायचं आहे. ते गृहीत धरून आपण ते स्वीकारलं आहे आणि त्याचा त्याची त्याच्या आधारे तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी नवीन गुणधर्माने सिद्ध करता येते. या सिद्ध केलेल्या गुणधर्माला प्रमेय किंवा थेरम असे म्हणतात. हे युक्लिड या शास्त्रज्ञाने तुम्हाला सिद्ध केले. आता बघा विद्यार्थ्यांनो, थेरम थेरम मीन्स काय? प्रॉपर्टी प्रूव लॉजिकली आर कॉल्ड थेरम. देन युक्लिड युक्लिड से दॅट देअर आर इन्फाइनाइट लाईन पास थ्रू अ पॉइंट. देन सेकंड स्टेटमेंट इज देअर इज वन अँड ओनली वन लाईन पास थ्रू टू पॉइंट. अँड थर्ड स्टेटमेंट अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉ टेकिंग एनी पॉइंट ॲज इट सेंटर. देन फोर्थ ऑल राईट अँगल आर कॉन्गरंट विथ इच अदर. देन मेनी मोर स्टेटमेंट इन दिस प्रूव दॅट द युक्लिड सायंटिस्ट मॅथमॅटिकल सायंटिस्ट द थेरम प्रूव दॅट इज टू टाईप देन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्टेटमेंट इनडायरेक्ट थेरम. देन थेरम विथ प्रूव दॅट द गिवन टू प्रूव प्रूफ कन्स्ट्रक्शन इन दिस फोर स्टेप अँड प्रूव द स्टेटमेंट ऑर थेरम. द थेरम द अपोजिट अँगल फ्रॉम बाय टू इंटरसेप्टिंग लाईन आर ऑफ इक्वल मेजर. गिवन लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्शन पॉईंट ओ सच दॅट ए डॅश ओ डॅश बी ऑर सी डॅश ओ डॅश डी. टू प्रूव फर्स्ट अँगल ए ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ डी अँड सेकंड अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल ए ओ डी. प्रूफ अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू 180 डिग्री डिनोटेड बाय इक्वेशन 1 अँड दिस स्टेटमेंट इज गिव रिझन अँगल इन पेअर लिनियर पेअर. सेकंड देअर फोर अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी इज इक्वल टू 180 डिग्री देन denoted by equation second and give reason angle in linear pair. Then equation 1 and equation 2 right hand side is equal to then left hand side is equal to.
therefore angle AOC plus angle BOC is equal to angle BOC plus angle BOD from equation 1 and 2. Then right hand side and left hand side angle BOC is same, they get cancelled. Therefore angle AOC is equal to angle BOD. Similarly, it can be proved that angle BOC is equal to angle AOD. मुलांनो प्रमेय बघा, दोन रेषा एकमेकांना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. आता याखालीच आपण सेंटरला डायग्राम घ्यायची, मुलांनो आकृती घ्यायची, आणि आकृतीच्या आधारेच आपल्याला थेरम प्रूव्ह करायचा. आता या प्रमेयाची अर्धी ओळ म्हणजे पक्ष असते, तर अर्धी ओळ कोणती? दोन रेषा एकमेकींना छेदल्यास. तर मग रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना ओमध्ये छेदतात, आणि ए डॅश ओ डॅश बी कॉमा सी डॅश ओ डॅश डी शब्दशांना लिहिता आपण आकृती वरच्या रेषांची नावं लिहायची. आता अर्धी ओळ साध्यामध्ये येणार, मग अर्धी ओळ कोणती? परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात. मग आता अशी ओळ न लिहिता आपण आकृतीतल्या अँगल लिहिणार आहोत. साध्य म्हणजे काय? अँगल ए ओ सी बरोबर अँगल बी ओ डी आणि अँगल बी ओ सी बरोबर अँगल ए ओ डी. सिद्धता सिद्ध करायची विद्यार्थ्यांनो, इथं आपल्याला रचनेची गरज नाही आहे. दोन रेषा एकमेकींना छेदून तयार होणारे विरुद्ध कोण. अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ डी इज इक्वल टू 180 डिग्री, याला समीकरण पहिलं म्हणा. आणि समीकरण पहिल्याचं कारण आहे रेषीय जोडीतील कोण. नेक्स्ट स्टेप, देअर फॉर बी ओ सी प्लस बी ओ डी बरोबर 180 अंश, याला म्हणायचं इक्वेशन 2, कारण आहे रेषीय जोडीतील कोण. उजवी बाजू व 180 180 आहे, म्हणून डावी बाजूसुद्धा सारखीच येणार आहे. म्हणून अँगल ए ओ डी प्लस अँगल बी ओ सी बरोबर अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी, समीकरण 1 आणि 2 वरून. आपण तिसरी स्टेप लिहिताना बी ओ सी अँगल रिपीट झाला आहे उजव्या आणि डाव्या बाजूला, म्हणून तो कॅन्सल करायचा. म्हणून अँगल ए ओ सी बरोबर अँगल बी ओ डी. म्हणजेच काय? याचप्रमाणे मग आपल्याला अँगल बी ओ सी बरोबर अँगल ए ओ डी सिद्ध करता येईल. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिलं एक्झाम्पल बघा विद्यार्थ्यांनो. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फ्रॉम. द अपोजिट अँगल ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्गरंट. आन्सर, इफ अ क्वाड्रिलॅटर इज अ पॅरलेलोग्राम देन द अपोजिट अँगल ऑफ द क्वाड्रिलॅटर आर कॉन्गरंट. सेकंड स्टेटमेंट, द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्गरंट. आन्सर, इफ अ क्वाड्रिलॅटर इज अ रेक्टँगल देन द डायगोनल ऑफ द क्वाड्रिलॅटर आर कॉन्गरंट. देन थर्ड, इन अ आयसोस्केलस ट्रायंगल द सेगमेंट जॉईन द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. आन्सर, इफ अ ट्रायंगल इज अन आयसोस्केलस देन द सेगमेंट जॉईन द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. विद्यार्थ्यांना आपल्याला विधान दिलेले नाही, ही विधानं आपल्याला जर तरच्या स्वरूपात लिहायची आहेत. ही विधानं आपल्याला काय दिलेली तर बघा, विधानं जरतरच्या स्वरूपात लिहायची. समांतरभुज चौकोनाचे सम्मुखोण एकरूप असतात. उत्तरात बघा, जर एखादा चौकोन एक समांतरभुज असेल तर त्याचे सम्मुखोण एकरूप असतात. दुसरं स्टेटमेंट आहे, आयताचे कर्ण एकरूप असतात. उत्तरामध्ये जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. फक्त आपल्याला जर आणि तर हा शब्द वापरायचा आहे मुलांना स्टेटमेंटमध्ये. समद्विभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. उत्तर, जर एखादा त्रिकोण समद्विभुज असेल तर त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायांचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड लंब असतो. याच विधानाचा व्यत्यास दिलेला मुलांना आपल्याला, तो व्यत्यासुद्धा आपल्याला जर तरच्या स्वरूपात लिहिता येतो. खालीलप्रमाणे त्याच पद्धतीने आपल्याला तो व्यत्यास सिद्ध करता येतो. नेक्स्ट लेक्चर नंबर 5, टॉपिक नेम चॅप्टर 2. थँक्यू स्टुडंट.